तुमच्या मुलांना तुम्ही लॉलीपॉप चॉकलेट खायला देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण हा लॉलीपॉप जीवघेणा ठरतोय. कसा ते पाहूयात या रिपोर्टमधून. चिमुकल्यांचा हट्ट पुरवण्यासाठी असो किंवा खाऊ म्हणून तुम्ही त्यांना लॉलीपॉप चॉकलेट देता, पण हाच लॉलीपॉप त्यांच्या जीवावर भेदतोय. होय, कारण पुण्याच्या चाकणमधील 16 वर्षीय आरोही कोहिनकरचा लॉलीपॉपमुळे जीव धोक्यात आलाय. तिला खाऊ म्हणून दिलेला लॉलीपॉप चॉकलेट तिने प्लॅस्टिकच्या कांडीसह घेऊन टाकलाय. तिच्या आईच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी थेट रुग्णालय गाठलं. तिची मला जी ती कांडी असती ना ती घरात दिसलीच नाही. मी पूर्ण बेड वगैरे चेक केला तर हिची दिसलीच नाही. आणि ती नंतर बेडरूममध्ये हॉलमध्ये गेली होती आणि ती कांडी अशी म्हणजे ती उलटी सारखं करत होती. मग ते मी पाहिलं तर तिची दुसरी कांडी चेक केली तर ती नाही आहे. पूर्ण अन्ननलिकेत न खाली जास्तपर्यंत त्याच्यानंतर ती स्टेबल झाली होती. आरोहीच्या पोटातील नलिका अतिशय सूक्ष्म आणि त्यात दुर्बीण घालून लॉलीपॉपची कांडी बाहेर काढण्याचं मोठं आव्हान डॉक्टरांसमोर होतं. गॅस्ट्रोहब एंडोस्कोपी सेंटरच्या या तिन्ही डॉक्टरांनी कोणतीही इजा न पोहोचवता यशस्वीपणे हे आव्हान पेललंय. दोन गोष्टी, छोटंही असतं आणि ते खूप नाजूक पण असतं. त्यामुळे आपण ऑपरेशन करताना काळजी नाही घेतली तर त्या आमच्या दुर्बिणीनेसुद्धा आतड्याला इजा होण्याची खूप भीती असते. दुसरी गोष्ट, एवढ्या लहान वयात भूल देणंसुद्धा थोडंसं रिस्की असतं. तर हे सगळं बघता ऑपरेशन करणं खूपच चॅलेंजिंग होतं. आणि अजून त्याच्यात महत्त्वाचं होतं की ते लक्षात येणंसुद्धा खूप अवघड असतं. नशिबाने ह्या केसमध्ये त्या मुलीच्या आईच्या लक्षात आलं की ते मिसिंग आहे तो पार्ट. ते खूप महत्त्वाचं होतं. आणि हे प्लास्टिकचा पार्ट होता त्यामुळे एक्सरे कधी दिसू पण नाही शकत. मी पहिले एक्सरे केला तर त्यांना सापडलंही नव्हतं काही. म्हणून आम्ही परत ती आई एवढी फर्म होती की नक्की तिने काहीतरी गिळलं आहे. त्यामुळे आम्ही परत एक्सरे करायला लावला, सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीवाल्या डॉक्टरांनी सांगितलं की नक्की तिथे आहे काहीतरी. मग आम्ही रिपीट एक्सरे केला, त्यात ते दिसल्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला ऑपरेशन करायचा. लॉलीपॉपची ही प्लॅस्टिक कांडी जाड असून त्याच्या दोन्ही बाजू या पोटातील नलिका चिरणारे आहेत, त्यामुळे आरोहीच्या आईला ही बाब लक्षात आली नसती तर काय घडलं असतं हे डॉक्टरांच्या तोंडूनच ऐका. लहान मुलांच्यात ही एक प्रवृत्ती असते की जी काही गोष्ट दिसेल ती तोंडात घालणे. पालकांनी त्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की नक्की आपला पाल्य काय तोंडात घालतोय. आता ही एक प्लॅस्टिकची नळी होती, ती पोटात जाऊन अडकलेली होती. जर ही अजून तशीच राहिली असती आणि पालकांच्या लक्षात नाही आलं असतं तर ह्याच्यामुळं आपल्या आतड्याला छिद्र पडण्याची एक शक्यता असते. ती जी प्लॅस्टिकची नळी आहे तशी टफ होती तर ती जर होल पडला असता तर ऑपरेशनशिवाय पर्याय नसता राहिला. म्हणजे ज्याला आपण टाक्याचं ऑपरेशन म्हणतो तसं ओपन करून आपल्याला ऑपरेशन करावं लागलं असतं. आरोहीच्या आईचं लक्ष असल्याने ती यातून सुखरूप बचावली आहे. पण तुमची मुलं जर लॉलीपॉप चॉकलेट खाताना तुमचं लक्ष असतं का हो? नसेलच. तेव्हा आपल्या मुलांना लॉलीपॉप चॉकलेट खायला देत आहे ना तर हजारदार विचार करा. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.